राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन केलं. आमचं सरकार हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी काम करत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्यानं ते आज चैत्यभूमीवरती येऊ शकले नसल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक दिग्गजांनी चैत्यभूमीवरती 65व्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून अभिवादन केलं. महाराष्ट्राच्या वतीनं, महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं, 13 कोटी जनतेच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्यांनी सांगितलेला विचार आज देखील समता, एकता, बंधुता, सर्वधर्म समभाव या विचारांनीच देश पुढे जाऊ शकतो हे अनेकदा आपल्या सगळ्यांच्या पाहण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तोच विचारांनी आपण सगळ्यांनी या देशाला पुढे न्यायचं आहे. संकट येत असतात, परंतु त्या संकटावर मात करून आपण त्याच्यातनं मार्ग काढायचा असतो. आता देखील जो ओमिक्रॉनचा नवीन विषाणू आलेला आहे त्याच्याबद्दल खूप मीडियामध्ये चर्चा चालू आहे. त्याच्याबद्दल आजचा दिवस कशा पद्धतीनं पार पाडायचा ह्याच्याबद्दल पण खूप चर्चा झाली. परंतु शेवटी लोकांच्या भावना पण महत्त्वाच्या असतात, प्रत्येकाने नियमाचं पण पालन करायचं असतं. मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक सुरेख प्रतिमा प्रत्येकाला भेट दिली गेली. आणि हे करत असताना आपण पाहिलं की अनुयायी व्यवस्थित येत आहेत, एका शिस्तीत येत आहेत, अभिवादन करतायत आणि आपल्या नेत्यांचे आदेश पाळतायत.